ओबीसीची जनगणना झाली म्हणजे तुमचे प्रश्न सुटत नाही तुमच्या विचारांचे सरकार आले पाहिजे बावन्न टक्क्यांचा पुरेपूर फायदा मिळाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रात ओबीसीचा मुख्यमंत्री आवश्यक आहे असे परखड मत लोकजागर व समाजवादी हिंदू धर्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केले येथील मासा कन्नमवार सभागृहात रविवारी ओबीसी संघटना तालुका मूलच्या वतीनं आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त ओबीसी क्रांतीचा लोकजागर आणि ओबीसी जागृतीचा प्रबोधन सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला नगराध्यक्षा रत्नमाला भोयर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर ओबीसी परिषदेचे राज्य अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत श्रावण देवरे यांच्यासह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मण खोब्रागडे यांच्या लिपण या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले महात्मा फुल्यांच्या स्मृती दिनाच्या प्रित्यर्थ ओबीसीचा लोकजागर हा अतिशय चांगला कार्यक्रम आणि लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे ओबीसीची जनगणना होत नाही बावन्न टक्के समाज या देशामध्ये आहे पण त्यांच्याकडे जे दुर्लक्ष केलं जाते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अवेअरनेस यावं केवळ सामाजिक नाही तर या ओबीसीचा असंतोष मतपेटीमधून व्यक्त झाला पाहिजे जोपर्यंत मतपेटीमधून तो असंतोष व्यक्त होणार नाही तोपर्यंत कोणताही पक्ष आणि कोणताही नेता ओबीसीच्या प्रश्नाकडे लक्ष देणार नाही हा त्या या सगळ्या परिषदेचा या संमेलनाचा उद्देश होता आणि त्या दृष्टीनं अतिशय चांगलं आयोजन करण्यात आलं त्या ठिकाणी तरुणांनी आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये अशा परिस्थितीमध्ये अतिशय सुंदर असं व्यवस्थित ते आंदोलन झालं ओबीसीचं आंदोलन आता शेतकरी आंदोलनाच्यानंतर देशामध्ये पुन्हा नव्यानं ओबीसीची जनगणना का नाही अशा प्रकारचं आंदोलन सुरू होते आहे ओबीसीचा मुख्यमंत्री अजूनपर्यंत झालेला नाही आहे साहेब थोड्या दिवसासाठी होते त्याच्यानंतर बावीस वेळा इतर याचे मुख्यमंत्री झाले पण ओबीसीमधला होत नाही आहे आणि म्हणून ब तीस मतदान शपथविलीपैकी बावीस वेळा मराठा समाजाचे झाले पण ओबीसीचा एकही झालेला नाही तर हे सगळं जे आहे हा जातीपातीचा मुद्दा नाही किंवा कोणाकडे मागणी करण्याचा मुद्दा नाही आमचं म्हणणं असं आहे लोकजागरचं म्हणणं असं आहे की तुम्ही एकत्र या बावन्न टक्के ओबीसीने एकत्र यावं एकत्र येऊन मतदान करावं प्रस्थापितांच्या विरोधामध्ये नवी आघाडी आपली उभी झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये नवा पर्याय आपल्याला देता आला पाहिजे त्याच्यासाठी युवा नेतृत्व पुढे यावं अशी विनंती करतो आणि त्यासाठीच आम्ही लोकजागरची जी विदर्भाचा जो पश्चिम विदर्भाचा दौरा आहे तो अकरा ते पंधरा तारखेला आहे त्याच्यानंतर समतावादी हिंदू धर्म परिषद अखिल भारतीय आहे ती ती मे होणार त्या सगळ्यांना त्या सहऱ्यासाठी यावं